नवनवीन घरगुती उपाय पाहण्यासाठी मराठी सोल्युशन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वाजवायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गौरव गायकवाड आणि आपण बघताय आपलं मराठी सोल्युशन चॅनल. मित्रांनो, अकाली केस पांढरं होणं, जे आपली डोक्याची केसं असतात ती अकालीच पांढरी होतात, म्हणजेच वयानुसार केस पांढरे होणे हा एक निसर्गाचा नियम आहे आणि ती हळूहळू केस आपली पांढरी होत असतात. मात्र अकाली केस बऱ्याच जणांची पांढरी होतात, म्हणजे वय नसताना केस पांढरी होतात. अगदी 3-4 वर्षाच्या मुलापासून आपल्याला हा आजार पाहायला भेटतो. तर नेमकं अकाली केस पांढरे होणं हा आजार होतो कशामध्ये, तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे की आपल्या शरीरामध्ये काही घटकांची, काही जीवनसत्वांची केसांच्या वाढीसाठी आवश्यकता असते. आपण बघितलं असेल आपल्या शरीराची जी केसं असतात त्यांचं मूळ हे त्वचेच्या आत असतं आणि उरलेला जो केशस्तंभ असतो तो शरीराच्या बाहेर असतो. म्हणजे केश मूळ असतं ते शरीराच्या आत, म्हणजे त्वचेच्या आत, आणि केश स्तंभ हा त्वचेच्या वरती असतो. म्हणजे केश मूळ असतं, या केश मूळाचं जे पोषण आहे ते पोषण होण्यासाठी आपल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या रक्तवाहिन्यां थ्रू ते केसांचं पोषण होत असतं. आपण वरतून केसांना कितीही गोष्टी लावल्या तर त्याचा उपयोग हा फक्त आणि फक्त केसांना वरच्या गोष्टीने किंवा वरच्या दृष्टीने विकसित करण्यासाठी मदत करत असतो. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जो अकाली केस पांढरवण्यासाठी आपल्या शरीरामध्ये 3 महत्त्वाच्या जीवनसत्वांची आवश्यकता असते आणि याचा सर्व थेट संबंध हा ब जीवनसत्वाशी येत असतो. ही जी ब जीवनसत्वाशी संबंधित 3 जीवनसत्व आहे ही जर आपल्या शरीरामध्ये जर गेली तर आपले केस अकाली पांढरे होत नाहीत. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे पॅन्टोथेनिक हे एक महत्त्वाचं जीवनसत्व आहे. हे आपल्या शरीरामध्ये किमान 100 ग्रॅम असणं आवश्यक असतं केस वाढीसाठी किंवा केसांच्या मूळ काळे ठेवण्यासाठी. त्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे पॅरा ॲमिनो बेन्झाईक, हे दुसरं महत्त्वाचं जीवनसत्व आहे जेही ब जीवनसत्वाशी संबंधित आहे आणि हे आपल्या शरीरामध्ये किमान 100 ग्रॅम इतकं आवश्यक असतं. आणि तिसरं महत्त्वाचं आहे ते म्हणजे इंटोफॅनिक, हे तिसरं महत्त्वाचं जीवनसत्व आहे. हे साधारणतः 2 ग्रॅम आपल्या शरीरामध्ये असणं. या तिन्ही जी जीवनसत्व आहे ही आपल्या शरीरामध्येच जीवाणूंच्या मार्फत तयार केली जातात आणि आपल्या यकृतामध्ये या तिन्ही जीवनसत्वांचा एकत्रित आपल्याला वावर किंवा एकत्रित आपल्याला ते पाहावयास मिळतं. मग हे जे तिन्ही जीवनसत्व आपल्या शरीरामध्ये या प्रमाणात असले तर आपले केस अकाली पांढरे होत नाहीत. मात्र यांचं प्रमाण जर आपल्या शरीरामध्ये कमी झालं तर आपल्याला अकाली केस पांढरे होण्यासारखा जो आजार आहे किंवा अकाली केस पांढरण्यासारखी जी समस्या आहे ती जाणवू शकते. तर याच्यावरती काय नेमके घरगुती उपाय केले जातात ते आज मी आपल्याला सांगणार आहे. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो म्हणजे आवळा. आता या ठिकाणी माझ्याकडे आवळा उपलब्ध नाही, मात्र मी तुम्हाला तो आर्टिफिशियल दाखवू शकतो. आपण बघू शकता स्क्रीनवर या ठिकाणी आवळा तुम्हाला दिसतोय. हा जो आवळा असतो हा 2 प्रकार आपल्याला, एक मोर आवळा भेटतो आणि एक गावठी आवळा भेटतो. तर आपण जो मोर आवळा याचा उपयोग खास करून केसांसाठी आपण करत असतो. तर हा जो मोर आवळा आहे तर या मोर आवळ्याला शरीराच्या आतून आणि शरीराच्या बाहेरून दोन्ही प्रक्रियेने आपण केसांच्या काळे करण्यासाठी वापरू शकत असतो. कारण आवळ्यामध्ये मूळतःच अकाली केस पांढरे होऊ नयेत, तसेच अकाली केस पांढरे झाले असतील तर ते काळे करण्यासाठी गुणधर्म आवळ्यामध्ये जन्मजात, म्हणजेच आवळ्यामध्ये मूळतःच ते असतात. आवळ्याचा उपयोग आपण यासाठी करत असतो. मग हा जो आवळा आहे याचा नेमका कशा पद्धतीने उपयोग करायचा ते आज आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, मी तुम्हाला 2 पद्धती आज सांगणार आहे. त्यामध्ये एक पद्धत मी तुम्हाला प्रॅक्टिकल करून दाखवणार आहे आणि एक पद्धत मी तुम्हाला तोंडी सांगणार आहे, मात्र तिचं आर्टिफिशियल व्ह्यू तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. तर सर्वप्रथम आपण बघूया दुसरी पद्धत जी मी तुम्हाला प्रॅक्टिकली करून दाखवत आहे. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे आपल्याला की आवळा पावडर. आपण बघू शकता ही आवळा पावडर आहे, आपल्याला ही बाजारामध्ये सहज उपलब्ध होऊन जाते. तर ही जी आवळा पावडर आहे या आवळ्या पावडरचा आपल्यासाठी उपयोग आहे. दुसरा आहे ते म्हणजे लिंबू. या 2 गोष्टींचा उपयोग करून आपण आपले केस काळे करत असतो. आपण आज वेगवेगळ्या प्रकारचे डाय वापरतो, ज्या आपण बघत असतो नॅचरल डाय म्हणतात त्यांना, आणि अनेक प्रकारच्या कंपन्या डायचा बिझनेस करत असतात. तर हा जो डाय असतो हा डाय ज्या पद्धतीने आपण केसांना लावतो त्याच पद्धतीने आपल्यासमोर आपण स्वतः कुठल्याही प्रकारचं केमिकल न वापरता आपण स्वतः घरच्या घरी आपण केसांसाठी डाय तयार करू शकतो. आणि हा डाय जर आपण आठवड्यातून किमान 2 दिवस वापरायचा आणि सलग महिनाभर वापरायचा, 1 महिन्यामध्ये तुम्हाला तुमचे केस पूर्णपणे नॅचरली काळ्यासारखे झाल्यासारखे दिसतील. आठवड्यातून 2 दिवस लावायचा आणि महिनाभर कमीत कमी हा प्रयत्न तुम्ही चालू ठेवायचा. तर 1 महिन्यामध्ये तुमची केसं पूर्णपणे नॅचरली काळे होतील. त्यानंतर तुम्हाला डाय करायची गरज पडणार नाही, असे केसं तुमचे कायमस्वरूपी काळे होतील. तर नेमका कसा करायचा हा डाय,
तो बघूयात आपण. यासाठी आवळा पावडर घ्या. आता मी आवळा पावडर ऑलरेडी याच्यामध्ये काढून ठेवलेली आहे, आपण बघू शकता. तर तुम्हाला ज्या जितक्या प्रमाणात केस काळे आहेत, तर आपण शक्यतो काय एका 5-6 केस काळे आहेत, आपण काय फक्त 5-6 केसांना आपण लावणार नाही, तर आपल्या पूर्ण केसांना मेहंदीसारखं किंवा पूर्ण केसांना आपण त्यांना म्हणून डाय करण्यासाठी जेवढं आवश्यक असतं मटेरियल तेवढी आवळा पावडर आपण याच्यामध्ये घेणार आहोत. आता मी प्रयोग करून दाखवत म्हणून एक चमचा आवळा पावडर घेतली. आपल्याला दिसते एक चमचा आवळा पावडर घेतली आणि ह्या आवळा पावडरमध्ये आपल्याला टाकायचा आहे लिंबूचा रस. मग आता तुम्ही म्हणाल यामध्ये नेमका किती लिंबूचा रस टाकायचा, तुम्ही तर इथं 5-6 लिंबू घेऊन बसले आहात. तर याच्यामध्ये आपल्याला लिंबूचा रस टाकायचा आहे आणि हा लिंबूचा रस तोपर्यंत टाकायचा आहे जोपर्यंत याची घट्ट अशी पूर्णपणे डाय लावण्यासाठी मेहंदी तयार होत नाही, तोपर्यंत आपल्याच्यामध्ये लिंबूचा रस टाकायचा आहे. आता या लिंबूच्या ज्या बिया आहेत तुम्ही प्रथमतः बाहेर पहिलेच काढून घेतल्या तरी चालतील, किंवा पूर्ण मेहंदीमध्ये मिक्स जरी झाल्या तरी आपल्याला त्यानंतर काढता येतील, किंवा त्या डोक्यात जरी लागल्या तर त्याच्यामुळे कुठला साईड इफेक्ट नाही किंवा काही प्रॉब्लेम होणार नाही. ठीक आहे, तर आपण लिंबूचा रस त्याच्यामध्ये आता एकत्र करूयात. या पद्धतीने आपल्या याच्यामध्ये लिंबूचा रस मिक्स करत जायचा आहे जोपर्यंत याची पेस्ट तयार होणार नाही पूर्ण, तोपर्यंत आपल्याला लिंबूचा रस टाकत जायचा आहे. साधारणतः तुमच्या केसांना 1-15-20 लिंबू लागू शकतात, महिला असेल तर कदाचित अधिकही लागतील, परंतु अतिशय गुणकारी आणि घरगुती उपाय आहेत. नॅचरलचे केस काळे होणार आहेत, कुठल्याही प्रकारचं केमिकल गेल्यानंतर ते केस नॅचरली जेव्हा काळे होतील तर पुन्हा पुन्हा डाय करायची गरज पडणार नाही. जो आपण बाजारातून डाय आणतो हा तात्विक असतो, काही विशिष्ट काळापुरता असतो, त्याच्याने तुमचे केस नक्कीच आठवड्याभरापुरते काळे दिसतील, मात्र त्यानंतर पुन्हा ते पांढरे होतात, तर पुन्हा तुम्हाला डाय करावा लागतो आणि त्याची पांढरी होण्याची संख्या ही पूर्वीपेक्षा जास्त झालेली असते. असं करत करत शेवटी ते इतके पांढरे होऊन जातात की नंतर डाय लावला की 2 दिवसामध्ये पांढरे, डाय लावला की 2 दिवसामध्ये म्हणजे ते उपयोग होत नाही. तर ही जी पद्धत आहे हिच्याने तुम्हाला डाय लावल्यासारखीच करायची, मात्र हिच्याने तुमचे केस काळे काळे होणार आहे हळूहळू, त्यामुळे तुम्हाला सलग महिन्याभरानंतर कुठल्याही डाय करण्याचीसुद्धा गरज पडणार नाही. तर आपण बघू शकतो या पद्धतीने आपण हे मिळवलं आहे, तर याला आपण आता एकत्र करण्याचा प्रयत्न करू. तर अजूनही आपल्या याच्यामध्ये लिंबू रसाची आवश्यकता आहे, त्यासाठी आपण याच्यात अजून लिंबू रस मिसळून घेऊया. आणि याचा बघा आता सुगंधही खूप छान येतो आहे, तुम्हाला येणार नाही पण मला येतो आहे, खूप चांगल्या प्रकारचा याचा स्मेल येतो आहे. लिंबू आणताना देखील शक्यतो हा मोठ्या स्वरूपाचे आणा, जेणेकरून रस खूप चांगला पडेल त्याचा. तर आपण बघू शकता अतिशय चांगल्या प्रकारची ही आपली मेहंदी तयार झालेली आहे. आता खूप चांगल्या प्रकारची ही मेहंदी आहे. तर आता ही जी मेहंदी आहे, तर या मेहंदीला आपल्याला याच पद्धतीने 1-5 मिनिटं ठेवायचं आहे, जेणेकरून तिचा एकमेकांमध्ये म्हणजे आपण एक प्रकारचं त्यांचा एकजीव होईल चांगल्या प्रकारे. आणि साधारणतः 1-5-10 मिनिटानंतर आपल्याला ही मेहंदी हाताच्या सहाय्याने आपल्या संपूर्ण केसांना लावायची आहे, मुळापासून बाहेर निघण्यापासून. अतिशय सोपा आणि साधा असा घरगुती उपाय आहे हा. जर आपण नियमित केला तर 100% आपले केस 1 महिन्यामध्ये 100% नॅचरली काळे होतील, पुन्हा त्याला डाय लावायची गरज पडणार नाही. अतिशय सोपा असा हा घरगुती उपाय आहे, आपण नक्कीच करून बघा. त्यानंतर जेव्हा तुम्ही रात्री ही मेहंदी डोक्याला लावाल केसांना, तर हे केसांना लावल्यानंतर तुम्हाला लावण्याचा
या बाजूत लावण्यात आपण, तर या पद्धतीने आपल्याला आपल्या केसांना लावायचे आहे. अतिशय सोपा साधा असा घरगुती उपाय आहे, केसांच्या मुळापासून आपल्याला बाहेर लावायची आहे. या पद्धतीने आपण ही आपल्या केसांना लावू शकतो. जर तुम्ही ही केसांना या पद्धतीने लावली रोज रात्री झोपताना, 2 दिवस आठवड्यातून किमान लावायची झोपताना रात्री, आणि लावल्यानंतर कुठलं आपलं जे फडकं असतं एखादं जे अनयूज असेल किंवा त्याचा कलर शक्यतो व्हाईट नसेल असं जे एखादं फडकं असेल ते रात्री झोपताना 1-10-15 मिनटं थांबायचं लावल्यानंतर, आणि मग थोडं सुटलं की आपल्या केसाला एक फडकं बांधायचं आणि मस्त निवांत झोपायचं. अतिशय साधा सोपा असा हा घरगुती उपाय आहे, तुम्ही जर केला तर तुमचे केस 1 महिन्यामध्ये नॅचरली काळे होतील. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा पैसा आवळ्याचाच घरगुती उपयोग आहे, तो म्हणजे की जो आवळा असतो आर्टिफिशियली आपल्या या ठिकाणी दिसतोय तो, हा जो आवळा असतो या आवळ्याला बारीक चिरून त्याच्या फोडी तयार करायच्या, आणि ह्या फोडी काय करायच्या, उन्हामध्ये वाळवायच्या, साधारणतः 1 हप्ताभर वाळवायच्या चांगल्या पद्धतीने. हप्त्याभर वाळवल्यानंतर त्या ज्या फोडी असतात त्या फोडींना खोबरं तेलामध्ये शिजवायचं. मित्रो एक गोष्ट लक्षात ठेवा की गोड तेल आणि खोबरं तेल याच्यामध्ये फार फरक असतो. गोड तेलामध्ये तुम्ही वस्तू शिजवू शकत नाही, मात्र खोबरं तेलात तुम्ही वस्तू शिजवू शकता. म्हणून खोबरं तेलामध्ये ते जे आवळ्याचे बारीक बारीक केले तुकडे आपण जे वाळून घेतले उन्हामध्ये ते त्या खोबऱ्या तेलामध्ये टाकून चांगले उकळवून शिजवायचे. शिजवल्यामुळे काय होतं की ते जे तेल असतं खोबरं तेल ते आवळ्यामुळे 100% काळं आणि काळसर आणि असं घट्ट तयार होतं. त्यानंतर ते आवळे त्याच्यातून काढून घ्यायचे किंवा त्यात राहू दिले तरी काही हरकत नाही, आणि ते तेल एका काचेच्या बाटलीमध्ये स्टोअर करायचं, आणि रोज रात्री झोपताना त्या तेल आपल्या केसांच्या मुळांना लावायचं आणि त्याच्याने मालिश करायची. हा खूप साधा सोपा असा हा आवळ्याचा दुसरा घरगुती उपाय आहे. जर तुम्हाला हाही समज हाही करणं शक्य नसेल तर तिसरा एक सोपा घरगुती उपाय सांगतो आणखी, की आवळा घ्यायचा, त्या आवळ्याला रात्री पाण्यामध्ये भिजत टाकायचं, आणि रात्रभर भिजल्यानंतर त्या आवळ्याचे तुकडे रात्रभर पाण्यात भिजल्यानंतर सकाळी आवळ्याचे तुकडे काढून घ्यायचे, आणि ते जे पाणी आहे त्या पाण्याचा उपयोग तुम्ही जेव्हा सकाळी आंघोळ कराल, आंघोळ केल्यानंतर सर्वात शेवटी आंघोळ पूर्ण करून घ्यायची तुमची जी असेल ती, आणि त्यानंतर सर्वात शेवटी केसांवर ते आवळ्याचं पाणी टाकायचं, त्यानंतर केसांवर काहीच टाकायचं नाही, कुठली क्रिया करायची नाही, आणि साधारणतः 5-1 मिनिट डोक्यावर ठेवून मग तुम्ही आपले नॅचरली केसं पुसून वगैरे घेऊन टाकायचे. म्हणजे ही एक साधी सोपी अशी घरगुती पद्धत आहे, ती आपण आवळ्याच्या पाण्याचा उपयोग करू शकतो. तर मित्रांनो, हे होते साधे सोपे असे आवळ्याचे अकाली केस पांढरे करण्यासाठीचे घरगुती उपाय. तर आपणही असे सोपे सोपे घरगुती उपाय आपल्या घरी नक्कीच करू शकता. यामुळे कुठल्याही प्रकारचं केमिकलयुक्त लावण्यापेक्षा नॅचरल लावलेलं कधीही चांगलं असतं, बिकॉज ऑफ इफेक्ट तुम्हाला येईल त्याच्यापेक्षा थोडा लेट येईल पण कायमस्वरूपीचं येईल. जे आपण बाजारातून डाय आणतो त्या डायचा इफेक्ट असा असतो की तुमचे केस पांढरे होतात, सॉरी काळे होतात, इंस्टंट होतात ते, पण याच्यापेक्षा 100% इंस्टंट होणार, पण ते तुमच्या केसांना हानिकारक देतात. म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं, तुमच्या केसांमध्ये समजा 10-12 केस फक्त व्हाईट असतील तर त्याची संख्या त्याच्यामुळे वाढणार आहे पुढच्या वेळेस, मग ते 17-18 होतील, 19-20 पुढच्या वेळेस असं डायमध्ये हळूहळू ते केस वाढत जातील. मात्र या डायचा उपयोग खूप चांगला आहे, हा नॅचरली आहे पूर्णपणे, आपण तुमच्यासमोर दाखवलं पूर्णपणे नॅचरल तयार केला आहे, अतिशय मेहंदीसारखा आहे. याच्याने केस काळे होतील, थोडा वेळ लागेल, इन्स्टंटली होणार नाहीत. जसं तुम्ही रात्री लावले तर दुसऱ्या दिवशी सकाळी केस धुतले तर लगेच तुम्ही म्हणजे आमचे केस गोर काळे का बरं, असं नाही. 1 आठवड्यामध्ये तुमचे 100% केस काळे व्हायला सुरुवात होईल, आणि 1 महिन्यानंतर तुमचे केस 100% नॅचरली काळे होतील. नॅचरली म्हणतो मी, इन्स्टंट नाही, नॅचरली काळे होते. त्यानंतर तुम्हाला त्याला डाय लावायची गरज नाही, ते काळेच राहणार आहेत, ते पांढरे होणार नाही किंवा त्याची संख्याही वाढणार नाही. हा फरक आहे या डायचा आणि त्या डायचा. मग तुमची इच्छा, तुम्हाला इन्स्टंट काळे करायचे आहेत किंवा नॅचरली काळे करायचे आहेत. मी तर म्हणणार तुम्हाला नॅचरलीच काळे करा, कारण काय असतं, केसांना जेवढं तुम्ही केमिकलयुक्त देणार तेव्हा ते अकाली पांढरे पण होतील आणि नंतर गळण्याची समस्या आहे त्याच्यामुळेच वाढत असते. तर बी नॅचरल, नॅचरल जीवन जगा, नक्कीच फायदा होईल. तर यासारखेच अनेक प्रकारचे घरगुती उपाय तुम्हाला या चॅनलवरती 100% पाहायला भेटतील. डॉक्टर स्वागत तोडकरांचा हा जो तुम्हाला उपाय मी करून दाखवला आहे हा डॉक्टर स्वागत तोडकरांचा आहे. डॉक्टर स्वागत तोडकर हे कोल्हापूरचे फार प्रसिद्ध असे डॉक्टर आहेत, पूर्णपणे 100% आयुर्वेदिक आणि घरगुती उपायांचा सल्ला ते लोकांना देत असतात. त्यांचाच हा एक सल्ला आहे की केस काळे करण्यासाठी तुम्ही या पद्धतीचा उपयोग करत चाला. तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह.
डॉक्टर स्वागत तोडकर आणि असेच घरगुती त्यांचे वेगवेगळे उपाय पाहण्यासाठी मराठी सोल्युशन चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि ही माहिती इतरांनी शेअर करायला अजिबात विसरू नका. तर पुन्हा भेटूया नवीन माहितीमध्ये नवीन उपाय असतात. तोपर्यंत